नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी आणि 12वीच्या बेंचसाठी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्ही जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, काल ठिकाणी 12वीचा पेपर झालेला होता इंग्रजी विषयाचा, तर त्याबद्दल ठिकाणी सर्वात मोठी अपडेट आले, संपूर्ण माहिती परिषद आपण आयशोडमध्ये बघणार आहोत। प्लसमध्ये विद्यार्थ्यांकडे ठिकाणी खूप साऱ्या तक्रारी केल्या जात आहे 12वीच्या इंग्रजी पेपर विषय, तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला तर मिळणार नाही। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच खाली लाल बटणावरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्याकडून 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत कोणतीही नवीन अपडेट मिसणार नाही आहे। म्हणून सर्वांनी लवकरात लवकर खाली लाल बटणावरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरती सर्वांनी आत्ताच क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबाबत संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल आणि संपूर्ण नवीन अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे। प्लसमध्ये पेपर ठिकाणी कसा सोडवायचा याबद्दल तुम्हाला देखील टिप्ससुद्धा दिले जात आहे। तर खूप सारे विद्यार्थी टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले, फ्रीमध्ये अभ्यास करत आहे, फ्रीमध्ये टिप्स घेत आहे। जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर मला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, लिंकवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे। आता प्रिपेअर झाला संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ठिकाणी प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनल तुम्हाला संपूर्ण खरी, संपूर्ण अचूक, संपूर्ण पुरावे आहेत व संपूर्ण लेटेस्ट ठिकाणी माहिती फ्रीमध्ये दिली असते। तर तुम्ही ठिकाणी पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, 12वी परीक्षेत गुणवत्तेचा भट्ट्याबोळ, पालक शाळेचा प्रयोग, विद्यार्थ्यांच्या पथ्यावर भरारी पथके पोहोचलीच नाहीत। तर बघा मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये जो आहे की घोळ झालेला आहे, तर त्याबद्दल आपण आणखी संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर बघा, कोरोनाची खबरदारी म्हणून राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रत्येक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा केंद्र देत शुक्रवारपासून परीक्षेला सुरुवात केली आहे। आता बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर काल आणखी तुमच्या परीक्षेला सुरुवात झाली आणि काल तुमचा आणखी इंग्रजी विषयाचा पेपर होता, तर त्यामध्ये खूप सारे विद्यार्थी म्हणत आहे की पेपरमध्ये आणखी खूप साऱ्या चुका होत्या, त्यामुळे पेपर आणखी नव्याने घेतले पाहिजे असं देखील त्यांची मागणी केली जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, पेपरमध्ये देखील चुका होत्या त्यामुळे परीक्षा आणखी नव्याने घेतली पाहिजे का, किंवा फक्त इंग्रजी विषय आणखी पेपर नव्याने घेतले पाहिजे का, त्या देखील चुका नव्हतात, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे। तुमचं जे मत असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे। आता बघा, विभागातील बहुतांश शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण परीक्षेचा बट्ट्याबोळ झाल्याचं आणखी चित्र आहे। आता बघा, दरवर्षी लेखी परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाच्या पेपरला विभागात 10 ते 15 कॉपीचे प्रकरणे असताना यंदा पालक शाळेमध्येच परीक्षा असल्याने भरारी पथकांच्या दुर्लक्षामुळे गडचिरोलीमधील एक प्रकरण वगळता दुसरीकडे कुठेही कॉपीचे प्रकरणे अडकिनी आढळली नसल्याची माहिती अडकिनी समोर आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। विशेष म्हणजे शहरासह ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची माहिती आहे। इंग्रजी विषयाच्या पेपरने शुक्रवारी 12वी परीक्षेला सुरुवात झालेली आहे। आता कोरोनामुळे मागील वर्षी परीक्षा रद्द करून अंतर्गत गुणवत्तेच्या आधारे घेत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला होता। यात 99% तुम्ही जर बघितलं तर यामध्ये 99% विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित करीत लेखी परीक्षाच व्हायला हवी अशी मागणी समोर आली होती, त्यामुळे ह्यावर्षी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा ह्या ऑफलाईन घेतल्या जात आहे। आता बघा, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा लेखी परीक्षेतच कस लागत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने यंदा शिक्षण मंडळाने लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता बघा, कोरोनाची खबरदारी म्हणून शाळेमध्येच परीक्षा केंद्र देण्यात आले, मात्र शाळांनी या निर्णयाचा लाभ उचलत निकालाची टक्केवारी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना ठिकाणी चांगलीच सवलत दिल्याचे चित्र या ठिकाणी होते, तुम्ही पाहू शकता। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांना ठिकाणी आणि शाळांनी चांगल्या प्रकारे सूट दिली होती विद्यार्थ्यांना, असं तुम्हाला ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे, असं या बातमीत तुम्हाला पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी भरारी पथके पोहोचलीच नाहीत असं ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे। इंग्रजीसारख्या विषयाच्या परीक्षेदरम्यान गडचिरोलीमध्ये गैरप्रकारचे एकच प्रकरण आढळले। दरवर्षी लेखी परीक्षेदरम्यान इंग्रजीच्या पेपरमध्ये 10 ते 15 अशी प्रकरणे असताना यंदा एकच प्रकरण कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्नचिन्ह यामुळे उपस्थित होत आहे। तुम्ही जर बघितलं दरवर्षी पेपरमध्ये, इंग्रजीच्या पेपरमध्ये 10 किंवा त्याहून अधिक मित्रांनो, म्हणजे 10 ते 15 प्रकरणं ठिकाणी आढळत होती, पण यावर्षी तुम्ही जर बघितलं तर एकच ठिकाणी प्रकरण आढळलेलं आहे, त्यामुळे हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की कशाप्रकारे ह्या परीक्षा ठिकाणी पार पडल्या असा ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे।
आता बघा परीक्षेच्या पहिल्या दिवशी तुम्ही जर बघितलं तर 700 तुम्ही पाहू शकता, 477 मुख्य तर 1059 उपकेंद्र अशा एकूण विद्यार्थी मित्रांनो 1536 परीक्षा केंद्रावर सकाळी 10:30 इंग्रजीचा पेपर सुरू झाला. परीक्षेसाठी विभागातून 1,60,519 विद्यार्थ्यांची नोंदणी असून पहिल्या दिवशी 1,32,000 विद्यार्थी पेपरला हजर होते. म्हणजेच याचा अर्थ असं विद्यार्थ्यांनो की काही विद्यार्थी या ठिकाणी गैरहजरसुद्धा होते. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रश्नपत्रिकेत चुका होत्या अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचा सवाल आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षक शिक्षण मंडळाने दिलेल्या सूचना व प्रश्नपत्रिका प्रशिक्षणानुसार व्याकरण तुम्ही जर बघितलं व्याकरणाच्या प्रश्नांना पर्याय देण्यात आला नाही आहे. म्हणजेच याचा अर्थ असं विद्यार्थ्यांनो की व्याकरणामध्ये देखील चुका असल्याचं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मत आहे. मुलाखतीच्या प्रश्नासाठी टेबल आवश्यक असताना तो नव्हता. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थ्यांनो की मुलाखतीत जो ठिकाणी प्रश्न असतो त्या ठिकाणी टेबल आवश्यक असतो पण तो टेबल या ठिकाणी आवश्यक असताना तो ठिकाणी दिला गेलेला नव्हता. साधे वाक्य सोपे करण्यासाठी दिले होते. अपील लिहिण्याच्या सूचना अपूर्ण असल्याने त्या विद्यार्थ्यांना समजू शकलेल्या नाही आहे. यामुळे विद्यार्थी गोंधळले असा आक्षेप काही विषय शिक्षकांनी घेतलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ असं विद्यार्थ्यांनो तुम्ही जर बघितलं तर इंग्रजीच्या पेपरमध्ये अशा प्रकारे देखील चुका होत्या असा देखील विद्यार्थ्यांचं मत आहे. तर विद्यार्थ्यांनी तुम्हाला 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेवर तुमचं जे मत असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचे आणि इंग्रजी विषयाचा तुमचा पेपर कसा गेला हेही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे. जर तुमचा पेपर चांगला गेला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवू शकता आणि जर तुम्हालाही वाटत असेल की इंग्रजी पेपरमध्ये चुका होत्या तर तुमचं जे मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी त्यांचं मत कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.